सुसज्ज महिंद्रा फर्स्ट चॉईस एनी कार सर्व्हिस वर्कशॉप असताना का जायचं कोल्हापूर किंवा गोव्याला? सर्व कंपन्यांच्या कारचे कॅशलेस ऍक्सिडेंट इन्शुरन्स क्लेम सहित डेंटिंग व पेंटिंग वर्क तसंच मेकॅनिकल दुरुस्तीसाठी विश्वासाचं नाव जैतापकर ऑटोमोबाईल्स ओरोस। राजन तेलींचा विजय ही माझी जबाबदारी असून तेली 40,000 मताधिक्याने निवडून येतील। मागच्या निवडणुकीची आकडेवारी पाहता तेलींचा विजय निश्चित आहे। तेलीच्या विजयासाठी आमची टीम अहोरात्र मेहनत घेणार असून माजी खासदार निलेश राणे यांचे तसे आदेश आहेत अशी माहिती संजू परब यांनी दिली आहे। पाहूयात काय म्हणाले संजू परब। विधानसभा निवडणूक आता हो गेला आणि आम्ही स्वाभिमानच्या वतीने भाजप पुरस्कृत उमेदवार राजन तेली यांना पाठिंबा देण्याचं संघावरून जाहीर केलं। तर मला असं म्हणायचं की तेली साहेबांचा विजय निश्चित आहे, कारण 2 महिन्यापूर्वी जे निवडणुका झाल्या त्याच्या 44,000 मताधिक्याने मिळालं होतं आणि युतीचं 72,000 होतं, त्याच्यातली 72,000 20,000 जरी मत या सेटला आली तरी त्याची बरीच 64,000 होते आणि त्याची बरीच 52,000 होते, त्याच्यामुळे विजय निश्चित आहे। आम्ही त्याच्यापेक्षा सुद्धा आता जास्त प्रयत्न करू की मागचे जे काही अनुभव आहेत ते आम्ही सुधारण्याचा प्रयत्न करू, त्याच्यामुळे लीड सुद्धा आणि वाढेल आणि राजन तेलींचा विजय निश्चित असेल। आता राजन तेलींना विजयी काय करायचं, त्याच्यामागची कारणं काय आहेत, तर या मतदारसंघात वाढलेली बेरोजगारी, या मतदारसंघात असा कुठचाही कारखाना नाही की कुठचीही कंपनी आलेली नाही की ज्यामुळे 500 लोकांना तो रोजगार उपलब्ध झालेला आहे। भाजप पुरस्कृत उमेदवार असल्यामुळे सरकार सुद्धा भाजपचं देईल, त्याच्यामुळे त्या माध्यमातून इथं रोजगार कसा काय उपलब्ध होईल आणि त्या दृष्टीने कोणत्या योजना अंमलात आणाव्या यासाठी आमचा हा प्रयत्न आहे आणि आम्ही असं ठरवलं आहे सगळ्या वतीने की राजन तेलींचा विजय हा आम्हीच करणार आणि राजन तेलींना निवडून सुद्धा आम्हीच देणार, त्याच्यामुळे आता राहिला विषय किती मताधिक्याने येणार एवढाच विषय आता शिल्लक राहिलेला आहे। बाकी मला असं वाटत नाही की विजयाबाबतीत काही शंका कुशंका असे काहीच नाही आहेत, विजय निश्चितच आमचा आहे। जबाबदारी बोलू आणि ही पूर्ण जबाबदारी विजयाची ही मी स्वतः घेतोय, पूर्ण विजयाची जबाबदारी तेली साहेबांची, विजयाची जबाबदारी पूर्ण घेतो। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।